मंडळी, मराठीत विविध विषय आणि जॉनरचे दर्जेदार चित्रपट येत असतात. असं असलं तरी 2023 या वर्षात कुठेतरी मराठी चित्रपटांच्या बाबतीत चित्रपटगृहात प्रेक्षकांचा तुटवडा जाणवतोय. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लत्सप मराठी. 2023 या वर्षात कुठेतरी मराठी चित्रपटांच्या बाबतीत प्रेक्षकांची उदासीनता पाहायला मिळते. लॉकडाऊन नंतरचा मराठी चित्रपटांचा यशस्वी काळ असेल किंवा त्यानंतर ऐतिहासिक चित्रपटांची लाट असेल ज्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला, त्यानंतर ते चित्र 2023 या वर्षात काही दिसत नाहीये. याची अनेक कारणं असू शकतात. सध्या OTT प्लॅटफॉर्मवर अनेक फिल्म्स जे आहेत ते रिलीज होतात, याशिवाय वेब सिरीजचं वाढतं प्रमाण असेल, आणि यामुळेच की काय मराठी चित्रपटांसाठी प्रेक्षक जे आहेत ते चित्रपटगृहांकडे वळत नाहीये, असाही प्रश्न आता समोर येतोय. हे सगळंच होत असताना आहे ना, दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसत की ना, वेब सिरीज, OTT ह्याकडे सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक जोडला गेलेला आहे. घर बसल्या आपल्या TV सेटवर किंवा अगदी मोबाईलवर सुद्धा आपल्याला जर यांना जगभरातील वेब सिरीज आणि अनेक भाषेतील चित्रपट OTTवर जर पाहायला मिळणार असतील, तर मला असं वाटतं की नवीन पिढीचा जो मराठी युवक युवक युवती आहेत ते चित्रपटगृहात जाण्यापेक्षा आहे ना, असं सहजपणे आपल्यापर्यंत पोचलेल्या मनोरंजनाचं स्वागत करत असतील किंवा ते करणं त्यांना आवडत असेल. माध्यमं बदलली, माध्यमं आपल्या अधिक जवळ आली, त्याचासुद्धा फटका मराठी चित्रपटाला बसला आहे. तरी देखील मराठी चित्रपटाला गर्दी का होत नाही हा आता चिंतेचा विषय झालेला आहे. ही चिंता कधी दूर होईल याच्यावर एकच उपाय आहे, एका सुपरहिट चित्रपटाने हे सगळं मळब दूर होईल असं मला वाटतं. 2022 शेवटाला वेड या चित्रपटाने प्रेक्षकांना आकर्षित केलं आणि या वर्षातही या चित्रपटाने प्रेक्षकांना सिनेमागृहांमध्ये गर्दी करायला भाग पाडलं. वेड या चित्रपटाने 75 कोटींचा गल्ला गाठला, तर वाळवीसारख्या चित्रपटालाही चांगली लोकप्रियता मिळाली. कलाकारांचा उत्तम अभिनय आणि उत्कंठावर्धक कथानकामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आणि लक्षवेधी ठरला. 7.25 कोटींची कमाई या चित्रपटाने केली. तर नुकताच प्रदर्शित झालेला महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट बऱ्यापैकी प्रेक्षकांना आकर्षित करतोय. तर रौंदळ, जग्गू आणि जुलियट या चित्रपटांनीही कोटींच्या घरात कमाई केली. रौंदळने 5 कोटींचा गल्ला गाठला, तर जग्गू आणि जुलियट 2.5 कोटी इतकी कमाई करू शकले. तर आतापर्यंत या वर्षात प्रदर्शित झालेल्या इतर मराठी चित्रपटांचं काय? ते चित्रपट दर्जेदार होते का? प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याची ताकद त्या चित्रपटांमध्ये नव्हती का? असे देखील अनेक प्रश्न आता समोर येत आहेत. या वर्षात अनेक मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. सूर्या, साथ सोबत, विक्टोरिया, सरला 1 कोटी, बांबू, पिकोलो, गडद अंधार, आलय माझ्या राशीला, ढिशक्याव, टर्री, घोडा, रगील, आय प्रेम यू, सातारचा सलमान, फुलराणी, घर बंदूक बिर्याणी, सर्किट, सर्जा, स्कूल कॉलेज आणि लाईफ, उर्मी या आणि इतर चित्रपटांना तितकी चांगली कमाई करता आलेली नाही. यापैकी चांगली हवा झालेल्या घर बंदूक बिर्याणी सारख्या चित्रपटानेही 5 कोटींचा गल्ला गाठला. TDM, बलोच, सरी या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनाही स्क्रीन्स कमी मिळून प्रेक्षक वर्ग कमी असल्याचं दिसून आलं. प्रेक्षकांचा तुटवडा का बरं जाणवतोय, म्हणजे अपेक्षे इतके प्रेक्षक चित्रपटगृहात येत नाहीत, या मागची कारण मिळवण्याचा काय असेल? ते अधिक प्रमाणात चित्रपट रिलीज होणं, म्हणजे अधिकाधिक शो मिळवण्याचा प्रयत्न करणं ही एक समस्या आहे का? कारण शो वाढल्याने प्रेक्षकांची विभागणी होते आणि विभागणीमुळे ना काही शो आपल्याला ना रिकामे असलेलं दिसतं आणि त्याचं इम्प्रेशन दुर्दैवाने चुकीचं पडतं. तर मराठी चित्रपटांची सध्याची आव्हानात्मक स्थिती नेमकी कशामुळे आहे याची विविध कारणं जी आहेत ती सिनेट समीक्षकांनी समोर आणली आहेत. TDM सारख्या सिनेमाला तर शोज मिळाले नाहीत. ग्रामीण मानसिकता, जीवनशैली, दृष्टिकोन ह्याच्यावरचा अतिशय प्रभावी असा सिनेमा आहे तो, पण त्याला सुद्धा रसिकांनी तर म्हणजे नाकारल्यापेक्षा ना त्याला शोज मिळाले नाहीत. पण असं का होत असेल? म्हणजे एका बाजूला IPLचे सामने रंगात आहेत, तर रसिक त्या सामन्यांना जास्त प्रतिसाद देतोय असं म्हणायचं का?
मग दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणातले चढ उतार, त्यातली जी गुंता आहे किंवा त्याच्यामध्ये नेमकं काय घडेल याच्याबद्दलची जी उत्कंठा आहे, त्यामुळे वृत्तवाहिनीकडे प्रेक्षक जास्त वळलेत का असंही एक प्रश्न निघू शकतो. साऊथच्या सिनेमातली जी भव्यता आहे, जे ग्रँजर आहे, जी अतिशयोक्ती आहे, जी रंगसंगती आहे, त्यातली जी टोळी नृत्य आहे, त्यातली जी ॲक्शन आहे, त्यातले जे स्पेशल इफेक्ट्स आहे, तर असं सगळं मराठी चित्रपटामध्ये प्रेक्षक पाहू इच्छितोय काय? तेव्हा मराठी चित्रपटांसाठी सिनेमागृहांमध्ये हाऊसफुलचे बोर्ड लागणं असेल किंवा बॉक्स ऑफिसवर कोटींचा गल्ला गाठणं, हे चित्र जे आहे ते बघण्यासाठी पुन्हा एकदा कुठेतरी सैराट सारख्या चित्रपटाची गरज आहे का, याचं उत्तर कदाचित प्रेक्षक देऊ शकतील. असं असलं तरी मराठी चित्रपटांच्या यशस्वी वाटचालीसाठी जे दर्जेदार मराठी चित्रपट आहे ते पाहण्यासाठी प्रेक्षकांनी सिनेमागृहात जाऊन गर्दी करणं गरजेचं ही सध्याची स्थिती. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि बघत राहा लेट्स अप मराठी.